प्रोग्रेस बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आरग आणि प्रोग्रेस कबड्डी क्लब आरग यांच्या वतीने कबड्डी आणि रोल बॉल स्पर्धेत 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील 55 खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तब्बल 1 वर्षामध्ये 55 खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच ग्रामस्थ खेळाडूंचे पाल्य आई वडील यांनी खेळाडूंना सवलत दिली. प्रशिक्षकांनी त्यांना खेळ शिकवला यासाठी त्यांचेही पालकमंत्री खाडे यांनी अभिनंदन केले. आरग हे एकमेव गाव असे आहे ज्या गावात खेळाला प्राधान्य दिले जाते. ही अभिमानाची गोष्ट आहे. तसे स्टेट आणि नॅशनलसाठी खेळाडूंना लागेल ती मदत करू असे आश्वासनही पालकमंत्री खाडे यांनी दिले. यावेळी खेळाडूंनी त्यांच्याकडे मॅटची मागणी केली असता यापूर्वीच मी त्याची तरतूद केली आहे, लवकरच खरेदी करून मॅट आपल्या स्वाधीन केले जाईल असं आश्वासनही पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी दिले आहे. यावेळी आरग ग्रामपंचायताचे सरपंच, बेडक ग्रामपंचायतीचे उपसरपंच उमेश पाटील, संभाजीराजे पाटील, बाजार समिती सभापती बापूसो बुरसे, आरग गावातील सर्व नेते मंडळी, एस आर पाटील, अरुण गतारे, अनिल कोरबू, सर्जीराव खटावे, सुभाष खोत, तुकाराम गायकवाड, गुरुजी हरुभाऊ गावडे, किरण गायकवाड अशा अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले. या सर्व खेळाडूंना आदिनाथ गायकवाड आणि सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यावेळी 2 मुलं स्टेटला का 3 मुलं स्टेटला सेट झाली होती. पण 1 वर्षामध्ये जवळजवळ 55 मुलं आज स्टेटला सेट झाली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. प्रथमतः तर सगळ्या ग्रामस्थांचं अभिनंदन करेन की आपल्या मुलाला आपण खेळ शिकवला, खेळाला त्याला सवलत दिली, त्याला ग्राउंड दिलं, मातीवर खेळायला शिकवलं त्याला. त्यामुळं सगळ्या पाल्यांचं ह्या मुलांच्या आई वडिलांचं पहिलं अभिनंदन करेन मी. त्याचबरोबर त्यांना नेमात बसून शिक्षण देणं आणि नेमात बसून त्यांना पुढचं टुर्नामेंट कशा असतात, काय असतात, कसे नियम असतात, काय असतात, ते नेमात बसून त्यांना खेळवणं, त्याचं प्रॅक्टिस करून घेणं हे आपण कोच कंपनीने आणि आपल्या सगळ्या शिक्षकांनी त्यांना केलं. त्याबद्दल तुमचंही अभिनंदन करतो मी. मला वाटतं जिल्ह्यामध्ये हे आरग गाव एकच गाव असं आहे की इथं स्पोर्ट्समध्ये मुलांना प्राधान्य दिलं जातं. प्राधान्य दिलेली मुलं ही आता जिल्हा खेळून आता स्टेटवर खेळायचं आहे. मी यांना शुभेच्छा दिली. स्टेट नंतर निश्चितच नॅशनल खेळायला पण जावा तुम्ही. ह्या माध्यमातून आता एक मागणी केली होती मला की आम्हाला मॅटची जरूर पडणार आहे. मॅटचं आज मागणी झाली पण त्याच्या अगोदर आम्ही 4 पावलं पुढे गेलोय. आम्ही पत्र पण दिलेलं आहे, तुमचा प्रस्तावही गेलेला आहे. फक्त डीपीसीच्या पैशातून त्यांना घ्या सांगायचं एवढा आदेश मला करायचे. मी परवा दिवशी वर्किंग डे असेल त्यावेळी मी त्यांना आदेश करेन की ताबडतोब मॅट खरेदी करून घ्या. आणि ज्या ज्या मुलांना स्टेट खेळत असतील किंवा पुढे नॅशनलला सिलेक्ट होतील, मी हे सांगतो पालकमंत्री म्हणून सांगतो आपल्याला की निश्चितच यांना काय अडचण येत असतील तर निश्चित आपण सगळ्यांनी मिळून ते सॉल्व्ह करायचे. त्यांना कसं पुढे सरकता येईल, काही मुलं काही अडचणीमुळे थांबवतात, काही प्रॉब्लेम असतो, त्यांचा आर्थिकदृष्ट्या प्रॉब्लेम असतो. पण मी आज आरच्या सर्व ग्रामस्थांना मी आव्हान म्हणजे आज शब्द देतो की ह्या मुलांना कुठेही नॅशनल खेळायला, स्टेट खेळायला कुठेही कमी पडणार नाही आपण. त्यामुळे त्यांना काय सुविधा लागेल, काय लागेल, त्या सगळ्या व्यवस्थापन करू. एवढी सोन्यासारखी मुलं आज गावचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करतायत. हे अभिमानाची गोष्ट आहे. हे आरगच्या अभिमानाची गोष्ट आहे, मिरज तालुक्याच्या अभिमानाची गोष्ट आहे, सांगली जिल्ह्याच्या अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळं ह्या मुलांना सहकार्याची भूमिका आपण धरायची. ज्या ज्या टाईपचा खेळ खेळत आहे, ज्या ज्या टाईपमध्ये त्यांना खेळायचं आहे, ज्या ज्या टाईपमध्ये त्यांना साहित्य उपलब्ध करून द्यायचं आहे, त्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. मी आज सांगतो आपल्याला आपण त्यांना देऊ. निश्चितच आज आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आपण खेळत राहा, थोडं चलत राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढं मी आश्वासन देतो.